काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे, म्हणजे बाकीच्या दिवशी काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा मर्यादा आहे, त्यात विशेषत्वाने काल्याचं कीर्तन म्हटलं. काल्याचं कीर्तन ती विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे. त्या चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण नाही बरं का वाडके बाबा. काही माणसं लागोपुरत देवाचं चरित्र जेवढं फायद्याचं आहे तेवढं आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करतात. इकडे आपण पहिल्यांदाच आलो, पण काही काही भगवान शंकराच्या मंदिरात गांजा ओढतात. बर एकट नाही, टोळीच असते त्यांची. नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ सप्तामध्ये पाया पडा तरी माणसं काम करत नाही. त्यांच्यातली एकी पा धाव धाव काम, एक गाठोडी सोडत, दुसरं पाणी आणत, तिसरं मळून काढत, चौथं ठासून चिलीम भरत, पाचवं नारळाच्या दोरीची गुंडाळी करत, सहावं काडी पेटी. मग त्यांचा विधी असतो, तीनदा असं महादेवाकडे दाखवतात. काय विधी ऐकून असं नाही, आणि एवढ्यावर महादेव लक्ष देत नसत तर सामूहिक निमंत्रण. खोल दे पलक, देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले, कैलास के राजा हमने चिलीम भरा है ताजा, तू दम लगाने आ जा. अजून महादेव यांच्या दमाची वाट पाहतून जर आपण म्हटलं अरे भगवान शंकर का दरबार आहे, आप यहाँ मत किया करो, बोलते बाबाजी ये भी तो भगवान शंकर का प्याला है. असं एवढाच कसा प्याला आवडला, अरे आम्ही ऐकलं शंकरानं विष प्राशन केलं, तू येणं रोगावर, ते कसं नाही जमत, गांजा कसा चालला. लागू पुरत ते श्रावण महिना असला म्हणजे पोथ्या लागतात बाबा. खेड्यापाड्यात भावना प्रधान लोक खेड्यातली असतात, मग चर्चा असते. औंदा काय लावला पाटील, हरी जा हरी जा, हरी विजय म्हणता येत नाही पण प्रेम असते. गेले झाली काय होता, रामी जा. पुढच्या वर्षी काय लावणार, पांडव परतात.
आणि मग त्या पोथ्या लागल्या म्हणजे ज्याला जे आवडतं ते श्रवणाला जातात. नवरा बायको होते, नवरा जात होता हरिजा, बायको जायची पांडव प्रताप. तिकडून आल्यावर एकमेकाजवळ सांगायचे आमच्या पोतीत असं झालं आणि ही म्हणायची आमच्या पोतीत. 15 दिवस गेले बाबा, बायको आधी आली पांडव प्रताप ऐकून हरिजावाला 10 मिनिटांना अंगणात उभा राहून इतका खुशी झाला आणि बायकोला म्हणला खूपच मजा. बायको म्हणली घरात या ना. आला, आजचा काही उत्साह वेगळा, खूपच मजा. कुठं? हरिजा. काय झालं? काय एकट्या श्रीकृष्णाला 16,108 बायका हरिजा. बर मग मी म्हणणार होतो तुला, त्याला 16,108 होत्या तर करू का दुसरी? ती म्हणली मला वाटलंच होत कुठतरी पाणी मुरत आहे आज. अहो पण हा तुमचा हरिजा झाला, मी तुमच्या पुढे जाईन पांडव प्रताप ऐकू. आमच्या पोथीत आजच होत ना, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव 5 पती. कोणाला? एकट्या ध्रुपदीला. ध्रुपदी मग मीच म्हणणार होती तुम्हाला तिला 5 होते तर करू का दुसरा? बोले तेरी बेचू मेरी बेचू. म्हणून चरित्र ते उच्चारावे आचरावे नाही. केले देवे गोकुळे. एकंदर 125 वर्षे भगवान कृष्ण पृथ्वी तलावर होते. 125, त्याच्यात 3 टप्पे पडले. 11 वर्षे 52 दिवस देव गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरा, 95 वर्षे द्वारका. असे 125. द्वारकेला 95 वर्षे होते देव, मथुरेला 18 वर्षे 7 महिने होते आणि गोकुळात 11 वर्षे 52 दिवस होते. अर्जुनाच्या रथावर सारथी झाले ना भगवान, तेव्हाचं वय 90 होत. हे आहे का? ट्रॅक्टर वरच उतरलं जीपवर बसलं, युद्धातली ड्रायव्हिंग आहे महाराज. बर तिकडच्या पार्टीला कमी नव्हते, कौरव पक्षाकडचे 2 म्हातारे. 140 वर्षाचा द्रोणाचार्य होता युद्धात, 180 वय भीष्माचं होत, पण हे 2 बुढे आवरत नव्हते एवढ्या सैन्या. 95 वर्षे भगवान कृष्ण द्वारकेत होते तरी संत प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते तरी संतांचं प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते. त्या कालावधीमध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. सगळं चरित्र भाग माहिती आहे तुम्हाला, अजून 1 तास आहे आपला. बरं का वाळके बाबा? जन्म मथुरेत झाला, प्रगट गोकुळात झाला. प्रगट भयो भगवान गोकुळमो, प्रगट भयो भगवान जन्मयो मथुरामो. जन्म मथुरेतला आहे. मामाच्या जेलमध्ये रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णजीच आणि जेव्हा प्रागट्य झालं ते सौंदर्य पाहलं बाबा, बापाला नाही ना आनंद आवरला, कडकडून मिठी मारली. जेलमध्ये भाच्याचा जन्म मामाच्या जेलमध्ये, कडकडून मिठी मारली वसुदेवाला. देवकी रडून म्हणाली पतिदेव मागचा 8वा त्या गेटच्या सामोरच्या दगडावर माझ्या भावानं माझे 6 लेकर तंगड धरायचा, घराघरा फिरवायचा आणि डोकं फोडून मारायचा. आपण तडफडत होतो, 6 चे 6 मारले. मग जनी कंसासी कळल माझ्या फाळासी मारिल, सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. हे आईचं प्रेम, हा आईचं प्रेम. आता कोणताही कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याता आईवर तोंड भरून बोलतो, कौतुक आहे आनंद आहे. कुठेही चला चला, आईवर व्याख्यान आहे, आईवर प्रवचन आहे, आईवर पुस्तक प्रकाशन आहे, आईवर लेख आला वाचण्यासारखं आहे. आई 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 आई, अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतोय मी? बापाचं कुठं प्रेम कमी आहे? आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम जन्मदात्या बापाचं आहे. माझ्या बोलण्याचा या मावल्यांना राग येत असेल
तो माझ्यावर लाल डोळे करू नका, उलट डोळे बंद करा। आणि डोळे बंद करून प्रत्येक माझ्या माऊलीनं आपला आपला बाप आठवा, मग कळेल बापाचं केवढं प्रेम असत। एका वाक्यात सांगतो, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं जगात न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही। एरवी जर पुरुष रडला ना महाराज, माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो। पण एक प्रसंग आहे, दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या, 22 वर्षाची बासिंग बांधलेली ताई बापाजवळ येते आणि माय लेकराच्या तोंडावून हात फिरवते, तशी बापाच्या तोंडावून हात फिरवून म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी, तब्येतीची काळजी घ्या। कन्या दान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी। कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता, तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है। हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे बापाचं मुलीचं। मुलगी गरीबाची असो की श्रीमंताची, सर्व सहन करेल सासरला, बापाचा अपमान नाही सहन करत। तिच्या बापावरून बोलू द्या, मग तिचा अवतार बघा। बरं का सासूबाई, मोल मजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे, सांगून ठेवते तुम्हाला। एक दिवस सगळ्याचा सगळ्या परिवार रॉकेल ओतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर। नाही सहन करत मुलगी जन्मदात्या बापाचा आत्मा। ते थोडं शांत, माझं लक्ष तिकडे जाते, सामोर आहे ना, थोडी शांतता, थोडी शांत। फुलं खेळते ते मी नाही म्हटलं तरी लक्ष जातच ना, प्रसंग विचलित होऊन जातो। विठ्ठल विठ्ठल मी एक मिनिटही जास्तीचा त्रास देत नाही, कारण मला तुमच्यापेक्षा घाई आहे। तिथे मी 3 वाजता स्टेजवर पाहिजे, 10-15 हजार समाज आहे बाबा, तेवढ्याला जेवण आहे रोज रोज। थोडी शांतता बस एवढीच। बापाचंही तसंच आहे वाळके बाबा, बापाला खाली टाकतात का नाही मरायच्या वेळेला, भोवताल मुलं बसतात, सगळ्या मुलांच्याकडे बाप पाहतो मरताना आणि मनातलं बोलतो, ओरो आज बोलतो बाबा, तुमचं सर्वांचं चांगलं आहे, पण माझी लेख सासरी खूप दुःखी आहे। तुमच्या भीतीनं बोलली नाही जन्मभर, पण सासरी जायच्या आधी माझ्या खोलीत यायची अर्धा तास, आतून लावायची कडी आणि खूप रडायची, म्हणायची बाबा आता सहन होत नाही मला, इकडून गेल्यावर आत्महत्याच करते मी, या गोड जेवणाला। मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा दुःख मुक्कामाला येत नसतात, पावणा येत जात निघून, तर घाई करायची नसते। रात्री 12 आपण म्हटलं सूर्य पाहायचा आहे, नाही बेटा 6 तास थांबायचं आहे, म्हणून काही दिवस दम काढ बेटा, दुःख जाईल तुझं आणि तुझे मुलं तुला सुखात ठेवतील, माझ्याकरता जगली, माझ्याकरता जगली ताई, एकच इच्छा आहे। कुणीतरी जा माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या, मग मरू द्या। हे गंगेसारखं निर्मळ नातं आहे महाराज, निस्वार्थी प्रेमाचं, मुलीचं आणि बापाचं। अरे किरकोळ संकट असेल वाळके बाबा, तर आईची आठवण येते, किरकोळ जाता जाता काटा भरला ना पायात, सहज म्हणतोय माणूस आई ग, इथे आई ग। पण हायवे क्रॉस करताना लक्षण्याने याच्याजवळ ट्रक थांबला, दोन्ही हात वर करून, बाप रे इथं नाही आई, इथं बापच असतो। आईचं प्रेम समाजाला दिसत, बापाचं लपून असतं, बस एवढाच फरक आहे। ते खेड्यामध्ये मुलीला वाटे लावताना सगळ्या गावातल्या महिला अंगणात येऊन उभ्या राहतात, आता चारचाकी नाही बैलगाडीचा काळ। मग त्यावेळेचं दृश्य पहा, लेक सासऱ्याशी जाता, माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड,
याचा अर्थच आहे की गाडीचा धुराळा दिसेपर्यंत गावाच्या बाहेर येऊन आई बघत होती. डोंगराच्या पलीकडे गाडी जाईपर्यंत पूर्वीचा काळ गेला डोंगराच्या आड. जसा काळ जाचा घड लेक सासऱ्याशी जाता माय लेकी त्या भेटती कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. मग माई रडती मुलगी रडती आणि माय लेकी रडायला लागल्या की गावातल्या 5-35 महिलाला कोरोना सारखी लागण आपोआप फुसफुस फुसफुस त्यांचं रडणं. त्या रडताना एकमेकीला म्हणतात केवढी रडती माय केवढं प्रेम आहे. केवढं प्रेम आहे केवढी रडती आई केवढं प्रेम आहे आईच कोण नाही म्हणत. आईच प्रेमच आहे पण तुम्हाला त्याच्याही पेक्षा प्रेम पाहायचं असेल तर त्यावेळी घरात जा. घरात काय दिसेल त्या मुलीचा बाप एकटा घरात बसून आहे एकटा. तो भिंतीच्या कोपऱ्यात आहे तोंड पुन्हा भिंतीकडे आहे त्याच्या दोन्ही हातात उपरण आहे आणि 22 वर्षाच्या लेकीच दिवसन दिवस आठू आठू बाप हुंकी देऊ देऊ रडतो उपरण भिजेपर्यंत. त्याचं प्रेम कुठं कमी आहे. फक्त मायचं समाज पाहतो बापाचं लपून आहे बस एवढाच फरक आहे. मी का थांबलो थोडस रामायणात तुम्ही पाठ झालं तुम्हाला ऐकणार. सुमंत प्रधान रात्री 12 रथ वापस नेतो 6 रात्री माय कौशल्य येऊन रडू लागली. आणलं रामाला माय आईसाय प्रवास कसा झाला रे बाबा. शृंगवेर पूर्तक रथ थामा बाद में नैया बाद में तीनों पैदल रघुनंदन पाई गेला रथ कारे तो आणिला. रात्री 12 माय आहे आणि तुम्ही किती मोठा व्हा आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू आहात हे लक्षात ठेवा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला गुजरात मध्ये जातात त्यांची आई आहे. आपण एकदा टीव्हीला तो प्रसंग पाहिला माय लेकर असे बसले बाकड्यावर चिकटून मोदी साहेबनं त्यांची आई. मग पाणी दिलं फुलपात्र भर मोदी साहेबांनी पाणी घेतलं शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे वघळे उतरले गालावर मोदी साहेबाच्या. क्षणाचा विलंब नाही लावला म्हातारीनं साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं. त्यांना तोंड पुसता येत नाही. मी का सांगतोय भारताला पंतप्रधान आहे पण मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या. किती जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण आज माय कौशल्य रडून विचारते रघुनंदन पायी गेला रथ कारे तो आणिला. रात्री 12 आई साहेबांनी वर बघितलं वाळके बाबा आणि प्रार्थना केली कोणाची. सूर्यवंशी आईचं प्रेम सांगतोय मी. सूर्यवंशी दिनकरा 14 वर्षे माझ्या रामाला चटका बसणार नाही सूर्यदेवा याची काळजी घ्या. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा सूर्यवंशी नारायणा माझा रागव येतो वना माय. मग जमिनीकडे पाहलं
आओ धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे आईचं प्रेम. आता पुढे चला. दशरथजी निश्चेष्ट पडलेले होते रात्री 12 सुमंतजीने नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही तीने उदंड प्रणाम. बरोबर आहे, घाबरू नको. बरोबर आहे रे. देखी सचिव जय जीव कही तीने उदंड प्रणाम. सुनत उठे उद्या कुलनुपती कहो सुमंकारा मुसियावर रामचंद्र. पहिला प्रश्न विचारला, लाया मेरे राम को. 14 साल के पहले तीनों में से कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरि रघुवर विरह राहु गए सुरधाम. सहावेया राम म्हणून राजा दशरथान प्राण सोडला, माझा दृष्टांत संपला. माय कौशल्यच प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला, आणि बापाचं प्रेम त्यानं लेकासाठी प्राण सोडला. घरी जाऊन डोकं चालवा, कोणाचं कमी आहे. विठ्ठल इथून जेल मधून वाढला आपलं बघणं, जेल मधून. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग जेठे. हे मायच देवकीच प्रेम. आता पुढे जेल मधलं प्रकरण आहे. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, अंधारी रात्र, यमुनेला पूर. तरी बाळाला टोपल्यात घेतलं बापानं, आणि यमुनेच्या पुरातून गळ्या इतक्या पाण्यातून रात्रीचा गेला, आणि लेकराला गोकुळात सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी आहे. दोन्ही भूमिका पहा, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. रडे माया कर्या कांत नामा म्हणे उठती दूत. सकाळी सूर्योदय झाला गोकुळात. सुनंदा नंद पाटलाची बहीण, कृष्णाची आत्या, जमलं तर पा ठेवा लक्षण. तिनं बघितलं वहिनीला बाळ झालं. नंद पाटील गोशाळेत सेवा करायला गेले होते सकाळी सकाळी. तशी सुनंदा पळत आली भावाला कधी सांगते म्हणून. नंद भैया, नंद भैया. भैया गोठ्यातून बाहेर. क्या वा सुनंदा. नंद भैया. अरे बघा पागल हो गई क्या. अरे पागल तू बनने वाला भैया. हुआ क्या. आपको लाला भय है. एवढा आनंद नंद पडला. तटा 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 मोत्याच्या माळी तोडल्या, गळ्यातल्या फेकल्या बहिणीच्या अंगात. सांगितलं जा सुनंदा, गोकुल वासियों को कहो आज खुशी मनाओ. आणि मग सुनंदा गोठ्यातून पळत आली गावात, आणि सगळ्या गोकुळातल्यांना सांगू लागली, गोकुल वासियो आज खुशी मनाओ मेरे नंद भैया को लाला भय है. हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर नंद भैया को लाला भय है गोकुलवासियों.
खूप खुशी म्हणाव ही सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही बस सुखाला अंतपार नाही आणि अंतपार नसणार सुख परमार्थात आहे प्रपंचात नाही बाबा प्रपंचात सुखच नाही मग माणसं जगतात कसे सुखाच्या आशेवर जगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला एकमेकाकडे बोट दाखवलं चाललं ज्याला लेकर नाही ते म्हणत लेकर झालेले सुखी आणि ज्याचे दारू पिऊ पिऊ बुटा भरल्या लाटा घालतात त्याला विचारा ते म्हणते महाराज खरं सांगू अजिबात नाही झालेलं सुखी हे तिकडे बोट दाखवत जो देखे सो दुखी या बाबा नाही जाण आणि मानलं जरी सुख तरी ते टिकत नाही वाढत तर नाही उतरत उतरत सारखं तर नाही राहत वाढतही नाही कमी 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 होत जात प्रपंचातलं जे सुख आहे ना ते असं उतरत 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 जाणार आहे लग्न झाल्यावर तारुण्यामध्ये दोघ बंद करा ना मोबाईल पटेल नाही झालं ते राष्ट्रपती झालं सांगा थोडं आय एम बिझी म्हणावं त्याला मलाही मला वाटते माझ्या इतके कोणालाच येत नसेल पण दोन तास दम काढा ना काय बिघडत त्याला माहित आहे का तुम्ही कुठं बसलाय म्हणून विठ्ठल विठ्ठल तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात पहिली गोष्ट पाहतच नसतात चुकून जर पाहलं एखाद्या दिवशी तर असे पाहतात का दोघांचं सात जन्माचं वैर म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघांच्या मध्ये जर थांबलं तर मधलंच तेटल इतकी रागीट दृष्टी एका बांधावर गवत कापतात बाबा पण दिवसभर बोलत नाही इतकं बिघडत इतकं बिघडत झालं का व्हायचंय तुझं उरकलं अरे लग्न झाल्यावर दोन वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते नंतरचे दोन वर्ष पत्नी बोलतील पती ऐकतो तिथून पुढचे सगळे वर्ष दोघही बोलतात अख्खी कुरवंडी ऐकते असं बिघडत बिघडत जात उतरत 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 जाणार सुख आहे ते प्रपंचात याच्या उलट परमार्थात आहे सुख घडो घडी वाढवणे उपजे आवडेन सुख घडोघडी वाढू लागे प्रतिक्षण वर्धमान शंभर वर्ष झाले सत्याला पण आनंद वाढत चालला का कमी झाला अरे किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या बाबा वर्षात दोन वर्षात त्या गाण्याचा कंटाळ्यातून कंटाळले माणसं कंटाळले की नाही अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते गोविंद्या डोक्यात फरक झाला का पागल झाला उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग दुसरा बनना वैतागले ना दोन वर्ष पण माझा जाहीर प्रश्न आहे साडेसातशे वर्षे झाले रोज आमचा वारकरी साडेसातशे वर्षापासून गळ्यात विना घेऊन सकाळी रूप पाहता लोचणी म्हणतो वर्षे साडेसातशे आनंद वाढत चालला पण कमी नाही हा फरक आहे प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात लक्षात घे शंभर वर्षे झाले पण आनंद वाढत चालला म्हणून कितीतरी दिग्गज गायक झाले जगाच्या पाठीवर पण हे दोन गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे भारतातले लता दीदी मंगेशकर भीमसेन जोशी याच कारण शोधलं का या दोघांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला हे लक्षात उदंडची झाले जलमुनिया मेले बाकीच्या गायकांनी गाणं म्हटलं रूप तेरा मस्ताना या दोघांनी म्हटलं रूप रूपी गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन म्हणून हा हा फरक लक्षात घ्या हा आनंद आहे परमार्थ वाढत जातो तिथे गोकुळीच्या सुखा गड्या झपाट्यानं चाललं बाबा अंतपार नाही लेखा अंतपार नसणार सुख गोकुळामध्ये मग तया सुखा अंत नाही पार आनंद सागर हे लावते होय ठीक आहे महाराज पण गोकुळात अंत पार नसणार सुख झालंय म्हणता त्याच कारण काय कृष्ण
असणार असो गोकुळा झालं याच कारण बाळकृष्ण नंदाघरी. या महात्मा जे बसा खुर्ची बसू बसू बसा. एक थोडासा त्रास देतो मी सर्वांना, माझा परिचय नाही पण एक त्रास यासाठी देतो. जागा पूर्ण संपली, आपण थोडा विनंतीला मान द्या, थोडं अर्धा फूट जरी असेल तरी सरकून घ्या. मी 15 मिनिट कीर्तन वाढवतो, ही वेळ भरून काढू. हा सरका, ते उन्हात बसले मागे लोक सरका. माय बहिणी तुम्ही पण सरका, तुम्ही पण सरका सरका. पुढे जागा नसेल तर नुसतं असं हाललं तरी मला वाटत आदेशच पालन घ्या. सरकू द्या सरकू द्या 5 मिनिट. मोहनानंदगिरीची खूप सेवा या महात्म्याने केली. मग ते दिसले की मला आनंद होतो, मला वाटत होत आज भेट होईलच. तुमच्यामुळे 15 मिनिट वाढवतो, चालेलच म्हणणार आहे तुम्ही. तुम्ही काय नाही, हे वन्स मोरच चालू आहे मला रोज. विठ्ठल विठ्ठल गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. पण गोकुळात सुखाला अंत पार नाही याच नेमकं कारण सांगितलं ना, बाळकृष्ण नंदाघरी. हे अचूक शब्द आहे. जर असं लिहिलं असत भगवान कृष्ण नंदाघरी, श्री कृष्ण नंदाघरी, गोपाल कृष्ण नंदाघरी, काय बिघडत काय अभंग? बाळकृष्णच का? या काही कविता आहे का? अभंग आहे. अरे सरकारच्या घटना बदलतील, वेलांटे उकार मात्रा बदल करायची ताकद नाही अभंगातली कुणाची. ते अभंग आहे. तुका तुक राम सेतो रूप एक अंग, उनका सेतू भंग गाय, इनका सेतू अभंग. ते अभंग आहे म्हटलं तिथे. बाळकृष्णच का हे पहिलं स्वरूप कार्य आहे. भगवान श्रीकृष्णाचं 8 स्वरूपामध्ये कार्य मोजा तुम्ही. बालकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, योगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. 8च आहे. 8चा विशेष संबंध आहे. रामचंद्राचा संबंध 9 शी आला, कृष्णजीचा 8 शी आला. 9 जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा स्वतंत्र अंक 9 आहे. 9 पेक्षा स्वतंत्र मोठा आकडा नाही. काय म्हणतील, शेजारचं 10 नाही कळत का तुम्हाला? कळत ना. 9 पेक्षा मोठं नाही का? आहे ना, पण स्वतंत्र मोठं नाही ना. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठं झालं असं कोणाच्या बळावर तर कोणी मोठं होईल? लेखन शून्यानं पाठिंबा काढल्यावर यक्ष काय हाल होईल? म्हणून जगातला स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. 9 तो स्थिर आहे, कुठे फिरवा त्याला. 9 × 2 = 18, 8 × 1 = 37, 7 × 9 = 36, 7 × 5 = 55, 5 × 4 = 54, 5 × 4 = 63, 7 × 9 = 8, 72, 7 × 9 = 81, 9 सरळ नाही, आडवं लावणार. 9 × 2 = 18, 8 × 9 = 36, 7 × 3 = 72, 7 × 9 = 72, 144 + 4 = 1, 9 रात्रभर कागद काळे करून सकाळी मोबाईल करा तरी 9च. तुलसी कैस राम को केव ना, म्हणजे तर निशंक आदे अंतुम एक आहे जैसा. 9 का अंक 9, 8 तसा नाही. एकच आकडा मराठीत 8 आहे त्याला गाठ नाही, बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1 ला वर गाठ आहे, 2 ला खाली गाठ आहे, 3 ला मध्येच गाठ आहे, 4 ला खाली गाठ आहे, 5 ला उजव्या भागाला गाठ आहे, 6 लाही मध्ये गाठ आली, 7 ला वर गाठ आली, 9 ला डोक्यावर गाठ आहे, बिगर गाठीचा 8 आहे, छत्रीची दांडी. आणि त्याच्यात चढउतार आहे, चढउतार आहे, वर जातो खाली येतो. 8 × 2 = 16, 6 × 1 = 7, उतरलं 1 ने. 8 × 1 = 24, 4 × 2 = 6, 8 × 4 = 32, 3 × 2 = 5, 8 × 5 = 4, 0 = 4. गेलं खाली, 8 × 2 = 12, वर जात आणि खाली येत. का सांगतो मी? तसंच जीवन कृष्णजीचं आहे, आवेश आणि पलायन. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळतात 8 × 2 = 16. आणि तुटक चाक घेऊन भीष्मावर धावले 8 सकमठेच्या आहे. आवेश आणि पण अगदी 8चा संबंध आहे. जन्म झाला 8 मिलाच, प्रगत 8 वर्षाचा विनंती केल्यावर लहान झाला. अवतार 8वा
देवकीच्या पोटी क्रमांक आठवा आणि कार्य केलं आठ स्वरूपामध्ये. बालकृष्ण, लाला कृष्ण, राधाकृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. ते आठवं स्वरूप कार्य आहे बाबा योगेश्वर. अर्जुनाच्या रथावर जो सारथी झाला ना हा योगेश्वर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. हे आठवं स्वरूप कार्य आहे अर्जुनाच्या रथावर सारथी. द्वारकेचा राजा झाला ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सहाय्य गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत हा भगवान कृष्ण आहे. साक्षात लक्ष्मी ज्याची अर्धांगिनी आहे हा स्त्री कृष्ण आहे. खांद्यावर कांबळा हातात काठी घेऊन गाय चारतोय हा गोपाल कृष्ण आहे. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटत कृष्ण माझ्याच पुढे आहे हा योगल आहे. राधेच्या सानिध्यात राहत होता हा राधा कृष्ण आहे. येशोदेनं ज्याचं लालन पालन केलं हा लाला कृष्ण आहे. आणि गोकुळात प्रगट झाला पुढे बसा बैठ जाओ बैठ जाओ बैठ जाओ खाली बसा. आता तिकडून मोजा हे पहिलं बाळकृष्ण शब्द का घातला अभंगात. आठवं स्वरूप कार्य योगेश्वर कृष्ण, सातवं स्वरूप कार्य भगवान कृष्ण, सहावं स्वरूप कार्य श्री कृष्ण, पाचवं स्वरूप कार्य गोपाल कृष्ण, चौथं स्वरूप कार्य योगल कृष्ण, तिसरं स्वरूप कार्य राधा कृष्ण, दुसरं स्वरूप कार्य लाला कृष्ण, आणि पहिलं स्वरूप कार्य आहे ते बाळ कृष्ण. बाळ कृष्ण नंद स्पर्श करत जाऊ तरच आपल्याला जमल दोन तासात. आता बाळकृष्णावर चालू आहे पहिली लाईन झाली. मी कधी सांगत नाही बाबा आयुष्यात अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात कधीच नाही बोललो. ते टाळकरी आणि ओळखायचं बाबाचं काय चाललं. विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. गोकुळात सुखाला अंतपार नाही. मग गोकुळात सुखाला अंतपार नसण्याचं कारण काय. बाळकृष्ण नंदागरी त्याचं उत्तर आहे. बाळकृष्ण नंदागरी. पुढे आनंदल्या नर नारी हे दोन शब्द आले. दोन्ही पार्ट्याला आनंद पुरुषांना आणि महिलांना, नाही तर दोन्ही पार्ट्यांना आनंद होत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक पार्टी डीजे लावून गुलाल टाकून नाचती तर दुसरी पार्टी डोक्याला हात लावून बसती एकमेकावर चिडतात. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 50% पलीकडचं 55% पलीकडचं 70% पलीकडचं 80% लेखा बैमाना 50%च्यावर टक्के सांगत होता. मग माझं डिपॉझिट जप्त काय झालं. ते गुलाल टाकून ना दोन्ही पार्ट्याला आनंद. त्यांनाही आनंद आहे आपल्या आनंदल्या दोघांनाही आनंद. तस महिला आणि पुरुष जेवढे पुरुष होते गोकुळातले ते नंद पाटलाकडे आले. नंद बाबा बदायो, नंद बाबा बदायो. आणि वाळके बाबा नंद पाटलानं रात्रीच गोदरेजची पुडी आणून दाढी काळी केली होती. लोक काय म्हणतील बाबा दाढी तर पांढरी लेकरू झालं. चमत्कार असा हो गया यारो हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की दाढी हो गई काली. नंद जी की अंगना बज रही आज ते तिकडे पुरुष. नारी आणि नर शब्द आहे ना. नंद बाबाकडे आले ते पुरुष. आणि जेवढ्या महिला होत्या त्या यशोदाकडे. यशोदा
जुग जुग जीवेरी जे सोदा माई तेरो ललना तोरो छोटो सो ललनवा झूले पलना जुग जुग जीवेरी जे सोदा माई तेरो ललना इकडे नारी तिकडे नर म्हणून शब्द आहे आनंदर्य नर नारी एकदा आपण गोकुळ करू तर 100वा सप्ताह आहे भाऊ पुन्हा काय हे लोक बोलावतात का नाही आपल्याला 12व्याला तोपर्यंत आपण राहलो पाहिजे ना आजच गोकुळ करू आपण हात वर करा सर्वांनी सर्वांनी माग म्हणायचं टाळी वाजवून चलो गोकुळ मे नंद घर आनंद भयो जय कन्हैया नंद घर सर्वांनी एक असतात काय वाजू नका नंद घर आनंद भयो जय कन्हैया गुरुवंडी नाही बाबा गोकुल लग रहा आदि दियो भोले दियो और दियो पालकी आदि दियो बरोबर आहे लादू नका आदि दियो भोले दियो और दियो पालकी आदि दियो बच्चन को लड़तु पेड़ा बुल्डन को लापसी लापसी की लापसी बच्चन को लड़तु पेड़ा बुल्डन को लापसी हाथ वर थोड़ा है नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर शाबाश नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय गोकुल की बात है आनंद नर नारी महिलांनाही आनंद मी तिथंच होतो म्हणून सांगतोय आणि पुरुष नंद पाटला ज्या भेटीला यायचे सगळे जायचे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की बाबा इतका खुश होता हाती दियो घोडे दियो और दियो पालखी हत्ती द्यायची सप्रेम भेटीत घोडे द्यायचे पालख्या द्यायचे नंद पाटील लहान लेकर यायचे ते काही चॉकलेट नव्हतं तेव्हा त्यांना लाडू द्यायचे पेढा द्यायचे पण बिना दाताचे मातारे काठी टेकत टेकत यायचे ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी केली होती कारण गिरायचंच का हात दियो घोडे दियो और दियो पालखी बच्चन को लड्डू पेढा बूडन को लापसी नंद घर आनंद भयो जय कन्हैया झालं कामा पुरतं आनंदल्या दुसऱ्या चरणावर चालू आहे आपलं बाळकृष्ण रे आनंदल्या नर नारी अहो पण त्यांना आनंद झाला कशावरून त्यांच्या कृतीवरून कृती गुडिया तोरणे गुडिया Yeah.
कशावरून? त्यांच्या कृतीवरून. कृती गुडिया तोरणे परते कथा गाते गाणे. गुड्या उभारल्या, तोरण बांधली, कथा आणि गाणं. कथा म्हणजे आठपाट नगर होते, ते एक राजा होता, त्याला दोन राण्या होत्या. धाकटी आवडती होती, थोरली नावडती होती, धाकटीला दोन लेकरं होती. आता ज्याला कथा सांगत होती आजी, ते KG 2 होत. काय साधे पोर आहे का आताशी? काही ऐकून घ्यायला? इतकी हुशार आहे बाबा ही पिढी, बऱ्याच आज्याचे मोबाईल नातू दुरुस्त करून देतात. पुन्हा म्हणतात, आज्या हा समजत नाही तर ठेवत कशाला? आज्याचा 7-12. म्हणून तो मध्येच बोलला, आजी हे आठपाट नगर कोण्या नकाशात? काढला तंबाखू आजीनं, संपली कथा. का आधारा वाचूने काय सांगसी कहाणी? आधारा वाचून सांगितल्या जाते तिला कहाणी म्हणतात. कथा जीवनाची व्यथा कमी करण्याची ताकद जिच्यात आहे तिला म्हणतात कथा. म्हणून कथा याची बरी विठोबाची. कथा एक तर संताची असते अथवा कथा देवाची असते. माणसाची कथा नसते, त्याच्या व्यथा असतात. मग करती कथा गाती गाणे. गाणे म्हणजे हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होटू बहु मोठ्याने. हो, पण आता शेवटचा प्रश्न आहे बाबा. शेवटचा काय, 19 मिनिट राहिले बाबा, पण शेवटचा प्रश्न आहे. त्यांना कोणी सांगितलं होतं कथा करा, गाणं म्हणा, गुढ्या उभारा, तोरण बांधा? अरे सांगायची गरज नाही. तुम्ही पहा, फरक लक्षात घ्या. नाही तर स्वतःच बॅनर स्वतः लावणारे लोक आहेत ना, इकडचे चांगले आहे. ह्या गोष्टी नागपूरकडच्या सांगतो. बॅनर लावायला कोणी नसते, गाव झोपू देतं. रात्री 2 एकट शिडी घेऊन जात आणि बॅनर चौकात लावतं. बॅनर लावायला कोणी, फरक लक्षात घ्या. संतन को भीड़ हटानी पड़ती और नेताओं को भीड़ जुटानी पड़ती. माऊलीचा पालखी सोहळा निघतो आषाढीला, ज्ञानोबारायण मोबाईल केले का लोकांना? अरे जागा पुरत नाही रस्त्यानं सुद्धा. का? फरक लक्षात घ्या. नेत्यांना माणसं गाड्या पाठोपाठू आणावी लागतात. त्या ट्रकचा तो मुकरदम ठरलेला असतो. माणसी 200 रुपये बाबा पुन्हा. तरी ट्रक पूर्ण भरत नाही. का? जे बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात, आणि शुद्धीवर असलेले त्यांच्यात बसत नसतात. गाडी अर्धीच. पुढचं ग्राउंड रिकामच असतं. म्हणावं लागतं, सामोर या, जागा आहे भरपूर, सामोर या, जागा आहे भरपूर. नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती. असं का? दोन क्षेत्रातला फरक आहे. तिथे आश्वासन आहे, इथे आशीर्वाद आहे. मराठी कळते ना? फरक काय? मंगने के बाद मिलता है वो आश्वासन, न मंगते मिल जाता वो आशीर्वाद. मागितल्यानंतर मिळतं त्याला आश्वासन म्हणतात. आश्वासन ते पूर्वी तमाशात वग होता बाबा, एक वग. आणि त्या वग मध्ये त्यांचेच माणसं असतात रे, 10-12 फेटे बांधलेले म्हातारे त्यांचेच असतात. त्याच्यात एक पुढारी उभा राहतो, एक लिहिणारा असतो. आणि मग पुढारी उभा झाला की ते म्हातारे रागावून खालून, आता आठवण झाली का साहेब आमच्या गावची? 5 वर्षापूर्वी आलता. शांतरा. काय शांतरा? प्यायला पाणी नाही शांतरा. ओ गाय तो खरं नाही. मग ते साहेब म्हणतात, याच पाणी घ्या रे लिहून. एक लिहिणारच असत, त्याला काही त्रास नाही. लिहिलं, आजोबा बसा खाली. का? पाणी मंजूर. दुसरं म्हातारं उठत, पाणी कसं येईल साहेब? का? नदी नाही आमच्या गावला. असं आहे का? नदी घ्या लिहून. एक लिहायला असत. लिहिली का रे? हा बाबा बसा खाली. का? नदी मंजूर झाली तुमची. तिसरं उठत, नदी कशी येईल साहेब? डोंगर नाही ना आमच्या गावात. याचा डोंगर घ्या लिहून. मंगने के बाद जो मिलता है वो आश्वासन,
न मंगते मिल जाता वो आशीर्वाद। आशीर्वाद मागावा लागत नाही, मिळत असतो। भगवान बुद्ध काशीच्या नगर सेठ कडे भिक्षेला गेले, कमंडलू ठेवला, खीर आवडायची नगर सेठनी खीर केली होती, वतनार तो चिखल दिसला कमंडलू मध्ये। भगवान आपके कमंडल में कीचड है, मैं अभी धो के लाता हूं, मेरी गलती हो गई। कमंडलू स्वच्छ धुनानला ठेवला, मग खीर ओतली नगर सेठनी, नगर सेठ पाया पडला, भगवान मुझे आशीर्वाद दो। आशीर्वाद की कीमत कितनी है नगर सेठ? खीर इतनी है या खीर से ज्यादा? खीर तो 2 रुपए के महाराज, आशीर्वाद बहुत कीमती होता है। तो तूने पहली बार 2 रुपए की खीर मेरे कमंडल में क्यों नहीं डाली? कमंडल में कीचड़ भरा था महाराज। देख नगर सेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली। ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है, मैं भी मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता। आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है। आशीर्वाद देणारे संत है, इथे कोणाला बोलवावं लागत नाही। नेताओं को भीड़ जुटाने पड़ती, संतन को हटाने पड़ती, सांगावं लागत नाही। म्हणून कृष्णजीला म्हणावं लागलं नाही, माझा जन्म झाल्यावर गुड्या उभारा रे, तोरण बांधा, जय जयकार करा, कथा करा, गाणं म्हणा, मग त्याच्या छंदानं किंवा येणे वेधिले गोविंद बाळकृष्णंदाघरी आनंदल्या नरणारी। एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, बोलल्याप्रमाणे 11:15 मी संपवतो, नंतर आरती वगैरे आहे, सगळे मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल कार्यक्रम, काही काळजी नसते। सर्वांनी हात वर करा, शाबास। एका तालात एवढं शूटिंग घे रे भाऊ, हे टाटा बिर्लाला नाही रे, हात दुखायच्या आधी घे, सगळ्यांच आधी घे, नंतर आमच्याकडे। तुम्ही स्टेजवर येऊन घ्या फोटो, तो चांगला निघणार नाही। ते तिकडे पारावर बसलेले, इकडे बसलेले, सगळ्यांचं या वर या, या तुम्हाला 3 खून माप आहे, हात वर करा। एका तालात गडबड करायची नाही। ताळ वाजू नका, माईक वर बोलू नका, हात वर। इकडे हार घालण्याचा कार्यक्रम चालतो, तुमची चालही होते, वा वा, दोन्ही काम होतात। बोला बोला, जसे येईल तसे, काय लाजायचं नाही। आपण आपण जाऊ, असं बोला। गोकुळच्या सोका
भगवान मायेच्या करवी कळाल कंसाला तुझ लागी वधी उपजला मजा आधी गोकुळात वाढत आहे मग बरेचसे प्रयत्न मामान भाचा मारण्याचे केले उद्विग्न माणसी जेव्हा मीटिंग बोलवली कंसानं वाकडे बाबा वाळके बाबा मीटिंग बोलवली पुतना हायवे ने चालली होती अरे यहा इतनी भीड क्यों मथुरा की बात अरे पुतना जी कंस सरकार का दुश्मन पैदा हुआ गोकुल में उसको मारने के लिए इनाम रखा है सरकार ने अभी अभी पैदा हुआ बच्चा मारने के लिए आदमी लोगों का क्या काम है रे ये तो मेरे बाय हाथ का खेल है इत कशाला हायवेला बकवास करती तिथ जा मीटिंग मध्ये भैया छोटो छोटे बच्चे को मारने के लिए यहां आदमी को इकट्ठा किया तो मेरे बाय हाथ का खेल है मैं जाऊंगी जाओ बहन जी उसी निघाली बाबा पण विष स्तनामध्ये भरून पॉवरफुल आहे किंवा नाही बघण्यासाठी टेस्टिंग करायची टेस्टिंग टेस्टिंग म्हणजे गोर गरीबाची लेकर उचलायची दूध पाजायची मेल की टाकून द्यायची तिनं दुर्बळाची माळी तबाळे असं करीत 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 वेश पालटलेली पुतना गोकुळात नंद पाटलाच्या वाड्यात यशोदा दारात पुतना दाराच्या पुढे बराच वेळ एकमेकीकडे पाहतात ओळखलं नाही वाटत पुतना म्हणाली कुठल्या आपण अरे मोठे लोक झाले म्हणजे गरीबाला विसरायचं असते का तुझी बहीण ना ग मी बहीण मी माझ्या माय बापाला एकटीच ना बहीण कुठली सक्की नाही ग अगं पण तेही खरं वाटत नाही ना ग का माझ्या बापालाच भाऊ नाही नाही गडबड झाली यशोदे तुझी मावच बाई अगं पण मला मावशीच नाही लांबच्या नात्या ना लांबच्या बर असतील कुठं होती दुष्काळ पडला तेव्हा हा भाग सोडला पोट भरायला गेले नंतर पेपरला वाचलं की ताईला बाळ झालं म्हणून बघायला आले साधी ओळख देत नाही येशोला म्हटलं कुस तुम्ही दालम्या खाला झोपलंय ते झोपलंय 5 वाजता या हे ऐकायला गेलं देवाला पारड्यात म्हणला मी काय झोपा काढायला आलो माझी आई भोळीच आहे भोवणीच्या वेळेला गिराईक वापस गेलं तर रडायला सुरुवात केली यशोदा वाड्यात गेली कृष्णानं रडायला सुरुवात केली पुतना आत गेली पाळण्यातलं बाळ काढलं त्याच्याकडे पाहलं तेव्हा देवानं डोळे बंद केले डोळे का बंद केले दोन कारण
डोळे मिटून विचार करायची पद्धत आहे, स्मरण करायची पद्धत आहे. डोळे मिटून स्मरण करतात भगवान कृष्ण. काय भानगड आहे? मागच्या वेळेला सुरुवातीला बाईच मारावी लागली, आताही बाईशीच गाठ आली. राम अवतारात पहिली ताटिका आणि आता पुतना, म्हणून डोळे मिटून विचार चालला. दुसरं कारण आहे, ही राक्षसी नाही, हिला चंद्र मार्गाने जाऊ द्यायचं नाही, सूर्य मार्गाने जाऊ द्यायचं, म्हणून दोन्ही मार्ग बंद केले. तिसरं कारण आहे, पुतना माया भगवान ज्ञान आहे, ज्ञानापुढे माया टिकत नाही, म्हणून ज्ञान दृष्टी बंद केली वगैरे वगैरे. ते स्तनाला लावलं, किर्लोस्कर पंप विहिरीतलं पाणी खेचून घेतो, तस विष दूध रक्त मज्जन पंच प्राणाला ओढ दिल्यावर मावशी घाबरली. अरे कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा. देव म्हणले, मावशी मी आधी कोणाला पकडण्याच्या भांगडीत पडत नसतो, आणि एकदा पकडलं की मेल्याशिवाय सोडत नसत. मारली मावशी, तिचं डोकं कुरवंडीला होत, तर पाय पंचरला, मंचरला पाय, हिचं डोकं. आता एवढं प्रेत चौघानं जमते का बाबा? नंदपाटाला दौंडी द्यावी लागली, कोयते खोर टोपलं, श्रमदान समजून या. कोयत्यानं तोडायचं, खोऱ्यानं वडायचं, टोपल्यात भरायचं, नेऊन टाकायचं, दुष्काळी रोडचंच काम समजा. 8 दिवस चालू होत, आणि त्या ढिकाला अग्नी दिला जेव्हा, कापरा सारखा सुगंध सुटला का? मरण कृष्णाच्या हातचं होत. श्रीकृष्ण कोपुणी जाते मारी, तो पावे परब्रह्म साक्षात. मावशी गेली, पुन्हा उतरल्या चेहऱ्यानं बसला कंस. पुढून माबळ भट आला, उद्विग्न मानसी कंस तो बैसला. उद्विग्न मानसी कंस तो बैसला, सन्मुख देखिला माबळ भट, उदास का सरकार? अरे माझा शत्रू जन्माला आला, मी जातोय, काळजी करू नका. मग तो माबळ भट गोकुळात आला, वाडके बाबा. विचारू लागला, अरे मुलाच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम कोण्या वाड्यात आहे? पुढं जा, पुढं पुढं, नंदपाटलाचा वाडा आहे, तिथं चालू आहे कार्यक्रम. पुत्रोत्सव कुठे? लोकासी पुसत भाविक सांगत नंदा घरी. ब्राह्मणाच्या वेशात आल्यामुळे यशोदेनं बसायला पाठ दिला, पाठीला पाठ दिला, पंचांग ठेवायला पाठ दिला, पूजाही केली. सांगा बाळाच पंचांग तेव्हा काढले कपटाने, मान तुकवणे पाहत असे काका. आला तेव्हा गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता, पार तोंड उतरलं. तोंड उतरण्यासारखंच काम आहे यशोदे का? हे तुझ्या पोटी जे जन्माला आलं, हे मागच्या जन्माचं डुकर आहे. काय चुकलं का भविष्य? वरा अवतारात कोण आहे देव? खरं बोलल्यावर आईला राग येतो. डुकर आहे, डुकर मागच्या जन्माच. मागचं नका उकरून काढू काका, आताच सांगा. आता तर लय वाईट आहे, चोऱ्या करणार आहे, व्यभिचार करणार आहे, सगळ्या गावाला वैतागून सोडणार आहे, आणि अख्ख्या कुळाचा नायनाट करणार आहे. तुझ्या पुत्राशी लागलेसे मूळ, करील निर्मूळ सर्वत्रांचे. बर तसंच झालं का? भविष्य काही चुकलं का? यादवाचा पोर एक गोप्या भला, बहुतची खेळ खेळला रे. बहुतची खेळ खेळला म्हणजे एकट्यानं 16,108 धावा काढल्या बाबा, याला म्हणतात बहुतची खेळ. एकट्याच्या धावा किती? एका धावानं वैतागले लोक, याच्या 16,108. म्हणून बहुतची खेळ खेळला रे, आणि लहान थोर अवघी मारली, खेळच मोडून गेला रे.
तुझिया बाळासी लागलेसे मुळ करील निर्मूळ सर्वत्रांचे. म्हणजे शांती वगैरे नाही का काका? आहे ना शांती. किती खर्च येऊ द्या शांती करा. खर्चाची शांती नाही. कोणाचा जेसीबी आहे का इथं? जेसीबीचा शांतीचा काय कार्यक्रम काय कळलं नाही काका? जेसीबीने खड्डा खोदा, त्याच्यामध्ये याला टाका, वरून दोन तीन ट्रक मुरून टाकून द्या, खड्डा उचून टाका. तो पर्यंत भगवान कृष्ण पाळण्यात शांत होते. खड्डा करून पुरा मनेपर्यंत शांत. खड्ड्यावर कार्यक्रम आला आणि कृष्णजीनं आदेश दिला, बगारे याच्याकडे, बगारे याच्याकडे म्हटल्या बरोबर पाटा पाटात सुरू झालं. तीन पाटा आहे ना, पाठीमागचा पाट म्हणला मी गुद्दा घालतो आधी, पुढचा म्हणला थोबाड मी फोडतो, खालचा म्हणला शांत राहा माझ्यावर बसलंय ना, त्याला उचलून उलटा करतो. होता बैसकेचा पाटू, तेने घेतला उचाटू, पिळ्याचा खडखडाटू घरोघरी सुटला, बटवाचित होता पाताडे, मुखिया दैले पिढे, यर सुजविले थोबाडे. पळायला लागला तव त्या विषय काठवती लागती माबळ भटा पाठी, अचेतन ही धावती काष्टे लक्षानुलक्षी कोट्यानु कोटे. वाड्यातलं सरपण धावलं, सरपण शालीग्राम गडबडले, देवपाठ साये झाले. साटू आवेशात आले, थोर आवेशात चढले चाटू, मने याते सगळे घोटू, लाटणे म्हणती भुईस लोटू. वाचा खूप आनंददायक आहे. ऐशा दुष्टा काय किजे. पळायला लागला तर गतिरोधक, गतिरोधक म्हणजे नंद पाटलाच्या वाड्यातल्या बाजा, या बाजून उडी मारली का दुसरी, दुसरीहून उडी मारली का तिसरी, घाबरे दुर्जन पळाया पाहतन तव त्या ठाकत बाजा पुढे. त्याच्यामध्ये तो कार्यक्रम झाला. जानवे तुटले पंचांग तुटले पंचांग फाटले धोतर गळाले आणि बिना कपड्याचा कंसानी पाहलं. ब्राह्मण काका कृष्णाचं भविष्य चांगलं सांगितल्यानं जास्त दक्षिणा मिळाली तर चोरानं लुटला का तुम्हाला? रस्त्यात काही दिसत नाही कपडे बिपडे. हे पेपर मधले चोर आहे तुम्ही म्हणता, तो ज्यानं लुटला तो पुराण प्रसिद्ध चोर. फक्त ब्राह्मणाला मारत नाही म्हणून वाचलो मी ब्राह्मणाच्या वेशात गेलो म्हणून, नाही तर मेलो असतो. कागासूर, बकासूर, रिठासूर, शक्तासूर. बस 11:05 तर सगळे संपवले. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडविले. अरे बाबा असंच कोकणी भाषेत आहे, कोकणी भाषेत काग बग रिठा मारल्यान गो बळीला मारणारे Thank you.
गरी ठाप मारले अन गो पळी न पाताळी घातले अन गो अवघी दैत्य खाणे बुडविली सगळं गोकुळ वैतागून गेलं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. यशोदा ऐकून घेईना, आई नेहमी बाळाच्या बाजूने बोलत असते. सगळ्यांना त्रास देणार लेकरू असू द्या आणि तक्रारी येऊन महिला येऊ द्या तर ती वाड्याची पाटलीन दरवाज्यात उभी राहून त्यांच्यावर रागावते. तुम्हाला गेली अकरा, तुम्हाला लेकर एक एक दहा दहा बारा बारा लेकर माझं एक नाही समाजात का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसत समजावते सावत्र असत. तशी यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांग चाललंय. पाच वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळगे का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. पण जेव्हा घरी खोड्या करायला सुरुवात झाली यशोदेच्या लक्षात आलं किसण्या चुकीचं नाही रे गावकऱ्याचं बिलिंदर आहेस तो. त्रिसुजीच्या लक्षात आला तो पकडा गया कान धरले. मम्मी गर उद्यापासून खोडी करणार नाही मला माहितीये रे तुझ्यात फरक पडणार नाही पण ज्याचा जो स्वभाव असतो का नाही. एक गुजराती भाषेतली म्हण सांगतो वाडके बाबा. कुत्रानी पुछडीचे महिना नळीमा राखे पण वाकीनी वाके. कुत्र्याचं शेपूट सहा महिने नळीत घाला तरी वाकडेपणा त्याच्या स्वभावात बदल होत नाही. एका सुशिक्षित बेकारानं हा प्रयोग केला काम नव्हतं. घातली नळी लोखंडाची कुत्र्याच्या शेपटात वजनानं सरळे झालं शेपूट सहा महिने. मग ग्रामस्थांनी मीटिंग घेऊन कुत्र्याच्या शेपटीतला नळी काढायचा समारंभ ठरवला. वर्गणी केली, मोठा स्टेज मंडप बॅनर लावले. बॅनरवर दोघं ज्याच्या शेपटात नळी घातली ते कुत्र आणि ज्यानं घातलंय ते सुशिक्षित बेकार. जिल्ह्यात बॅनर नळी काढायच्या दिवशी चौघ जण होते स्टेजवर. कोण चौघ? ज्याच्या शब्दात नळी घातलं ते कुत्र स्टेजवर, ज्यानं नळी घातली ते सुशिक्षित बेकार. गावकऱ्याच्या वतीनं प्रास्ताविक साठी येत आणि ज्यांच्या हस्ते नळी काढायची आहे ते प्रमुख पाहुणे. चार इथून दिसेल तुम्हाला मी सांगतोय आहे का. प्रास्ताविकवाल्याने सुरुवात केलं. हे पहा आपले वाडवडील पूर्वज म्हणत आले कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं हा यशस्वी प्रयोग केला. आता गिनीज बुकात नोंद होण्याची दाट शक्यता आहे. सुशिक्षित बेकाराचं नाव जाईल गिनीज बुकात, आपल्या गावाचं जाईल इतक्या दादाभाऊ पोखरसेट आलेले आहे. ज्यांच्या हस्ते नळी काढायचा कार्यक्रम आहे आम्ही प्रमुख पाहुण्याचा शोध घेत होतो. बसा गिनीज बुकात आपल्या गावाचं नाव होणार आहे. सगळे पूर्वज म्हणत आले कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं हा यशस्वी प्रयोग केलेला आहे. सहा महिने झाले
आता अमुकाच्या हस्ते नळी काढायचा कार्यक्रम होणार आहे, नळी काढल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे असं प्रास्ताविक करून दादा भाऊ प्रास्ताविक वाद बसलं. मग नळी काढणार उठलं, त्याने एका झटक्यात नळी काढली वाळकी बाबा, पण समाधान टाळी वाजवली नाही. नळी काढणाऱ्याला वाटलं नळी पूर्ण निघली नाही का काय, ठरलं होतं टाळ्या वाजवायचं. म्हणून शपटाकडे पाहल पोकरकर सेठ, तर शपूट 90 चा काटकोण करून वर. सहा महिन्याने याला म्हणतात स्वभाव. तस कृष्णानं ते नाही का वाळके बाबा, सकाळची वेळ होती, सकाळी म्हणजे पहाटे 4 ची, प्रवाशाला टांगेवाला पुण्यातली वर वट घोडं सोडतात लोबा कुठे सोडलं, घोडं जोडलं टांग्याला बसला प्रवासी निघला टांगा, 2 मिनिटात घोडा थांबला उतरला डान्स केला पुन्हा चालला उतरला डान्स केला पुन्हा चालला उतरला, 4-5 वेळा डान्स केल्यावर प्रवासी वैतागला, ए टांग्यावाल्या स्वारगेटला जायचं गाडी मिळाली पाहिजे, 20 वर्षापूर्वी झाली हाऊस माझी बसला डान्स करत. तो म्हणला तुम्ही झोपत नव्हतं, फुकट नाही तो का, फुकट नाही मालक, 2 घोडे आहे माझ्याकडे, 1 वरातीचं 1 टांग्याचं. झोपत न उठलो तसंच घोडं सोडलं टांग्याला जोडलं, पण आता लक्षात आलं पाटील टांग्याचं घोडं घरी राहिलं आणि वरातीचं टांग्याला आलं. मग ते डान्स केल्याशिवाय स्वारगेटला जात नाही का, स्वभाव आहे त्याचा. तस आधी होता वाजा कृष्णानं कान धरले, यशोदा म्हणली तुझ्यात फरक पडणार नाही. मग काय करू आई, गावात राहू नको, जाई राना सवे घेऊनी गोधडा. बस गाई गोपाळा समवेत भगवान निघाले. पोकरकर सेठ यशोदा पाठमोरी आकृती पाहून रडायला लागली. कोणत्या मायला वाटत लेकरू लांब जावर, पोट भरायच्या निमित्तानं तुम्ही मुंबईला जाता, जावं लागते, पण काय वेदना होतात माय बाप झाल्यावर कळत. खरं प्रेम जगात फक्त माय आणि बाप, बाकीच्यांना बाता मारू द्या, गुटख्याच्या पुण्यात सगळ्यासाठी टपरीवर आले ते तोडले. खरं प्रेम होकरकर सेठ, ज्या दिवशी 9 येणारा मुलगा रात्री 10 येत नाही, मायही जेवत नाही, बापही जेवत नाही, 3-3 गेट जवळ, 3-3 माय तर 4 पावलं पुढेच असते, 10 मोटरसायकल बघितली, मुलगा उतरला की सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद होतो जन्मदात्या माय बापाला. आणि डबडबल्या डोळ्यानं बाप म्हणतोय, बाळू किती उशीर केला बाबा रे, अरे तुझी माय जेवली नाही, मी जेवलो नाही बाबा, अरे 9 येत होता, 10 हे माय बाप. तुम्ही मुंबईला जाता पण यात्रेच्या निमित्तानं गावला येताना तर तुमची अशिक्षित माय हरकिजून जाते, काठी टेकत गावात फिरून आपल्या वयाच्या म्हाताऱ्या, बरं का नानी आबई, काय लेख आला माझा, माझा लेख आला, अख्ख्या गावात सांगते काय करून खाऊ घालून काय नाही. अरे आईच्या हातचं जेवण सगळे जेवलेलं आहे, त्याच्यातली गोडी पहा, माय मेल्यावर किती गोड पदार्थ नंतर मिळतात मरेपर्यंत तुम्हाला, पण ते आईच्या हातच्या स्वयंपाकाची गोडी, कारण तुमच्या पोट भरण्यात तिला आनंद होतो. एखाद्या वेळेला चांगले पदार्थ झाले तर पोरं तुटून पडतात, काही राहत नाही. मग 4 जेवल्यावर माय भांडे स्वच्छ करून तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसली तर मोठा जातो आत.
मोठा मुलगा, आई सगळे आम्हीच खाल्लं का, काहीच नाही राहिलं भांड्यात, तू उपवाशीच आहे. नाही बेटा उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला का नाही? त्याच वेळेला माझं पोट भरलं, याच नाव माय आहे. बस ते केलं पात्र की समजायचं प्रेमाचा समुद्र आणला, बाकी त्यांना माता हा नाही. तुम्ही येता तेव्हा काय करून खाऊ घालू असं होऊन जाते आईला. 3 दिवस तिचे यात्रेच्या निमित्तानं आलेल्या लेकाला पाहण्यात आनंदात जातात, पण यात्रा संपल्यावर जेव्हा तुम्ही सुटकेच भरता ते तिचं अंतकरण तुटल्या जातंय वाटत जात. आणि तुम्ही निघाला की माय तोंडावरून हात फिरवते, कधी येशील बाबा? पुढल्या वर्षी येईल आई. हे बघ, नाही येणं झालं तर पुढल्या वर्षी येऊ नको. फक्त सुखानं राहाय माझ्या राजा, जिथं सुख मिळेल तिथे राही. आज भगवान कृष्ण पहिल्यांदा गोकुळ सोडून चालले, गायीच्या मागे माय रडायला लागले. जवळची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळ मुरारी प्राण माझा. यावरी उत्पात होता ते मोठे ऋततील काटे सांभाळावे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो पोहरकर सेठ, आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल मायबापाची सेवा करू नका. मी मराठी सांगते लक्षात ठेवा. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा. भावा भावाचं प्रेम मायबापानं पाहलं का बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील मायबाप. हे टॉनिक आहे त्यांचं. आणि भावा भावाची रोजची भांडणं पाहली 6 महिन्यात जगाचा निरोप घेते. त्यासारखा आनंद नाही. तुम्ही पहा भावाचं भावावर प्रेम. अजून 1 मिनिट वाढतो घेतोच. झाडू माहिती आहे तुम्हाला? झाडू, झाडूची मूठ बांधलेली असते मजबूत. काय होतं? झाडूची मूठ मजबूत बांधली पोकरकर सेठ की अख्खा परिसर स्वच्छ करायची ताकद झाडूत येते. कशामुळे? मूठ बांधल्यामुळे. मूठ मजबूत बांधली तर झाडू परिसर स्वच्छ करतो, पण मूठ सुटल्यावर झाडूचाच कचरा होतो. ही लक्षात ठेवा, ही लक्षात. परंतु प्रेम एक मिनिट पुन्हा घेतोच. 1 मिनिट आता कोणा पाहिलं पुढच्या वेळेस बाबा आमच्याही गाड्या उतारायला लागल्या. कोरोनातून वाचलं म्हणून संभाय कार्यक्रम. नाही तर इंगळे बाबाची पुण्यतिथी आहे माझ्या हस्ते, काय सांगता येते. तुम्ही द्राक्षाचे बागायतदार, मोठा शेतकरी नाही कोपरकर, अर्धा एकर द्राक्ष, अर्धा एकर मेहनतीनं तयार केली, मग तो व्यापाऱ्याला देत नाही, टोपल्यात भरून मार्केटला जातो. टोपल्यात आणि एक छोटं टोपलं असतं, छोटं 2-3 किलो बसल एवढं. कशासाठी? ते मनी 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 सुटे होतात ना रे, ते काय फेकून देतो का कास्तकार? एका छोट्या टोपल्यात गोळा करतो मनी, आणि घड मोठ्या टोपल्या ग्राहक लागतो. दादा बोला मावशी, हे द्राक्षाचे मनी काय भाव? मनी 10 रुपये किलो. आणि घड रे दादा? 100. फरक कळला का? द्राक्षी घडाला आहे भाव 100 रुपये किलो, मनी सुटे झाले 10 रुपये किलो. तुम्ही पक्षात आहात, घडाला आहे 100 रुपये किंमत, बाहेर निघला मनी 10 रुपये. हे कुठेही डोकं चालवाय विठ्ठल. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान, गाई उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत कसा जेवायला यायचं, शिदुराया शिदुराया घेऊन निघाले सगळे गोपाळ खेळात रमवून घालसे. खेळण्यात काय मजा आहे? आता 8-9 दिवस झाले तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदी बहार पोटी भूक काय खेळायचे सुख काम सारून सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणते. आणि शिदुऱ्या सर्वांच्या मध्यभागी भगवान उभे राहून काला वाटतात, त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. मी सांगेल त्याप्रमाणे होईल. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, दही हंडीचा कार्यक्रम वाळके बाबाच्या हस्ते होईल, वय सुद्धा येते. नंतर आरती होईल. आरती झाल्यावर सगळे टाळकरी खाली बसतील, बसलेल्यातलं एकही उठणार नाही. मग ग्रामस्थांच्या वतीनं पुढचं निवेदन सांगण्यात येईल. जेवल्याशिवाय जाऊ नका हे गावकरी सांगतील.
आम्ही कसं सांगायचं जेवल्याशिवाय जाऊ नका, तू इथली चपाती खातो लेकर, तू काय जेवल्याशिवाय सासूच्या धनावर जावा आहे उधार, तो अधिकार कुरवंडी करासाठी राखीव ठेवू आपण. हा ते आमची सेवा स्वीकारलेले राजेंद्र सेठ आणि विकास सेठ बरोबर का, नाव चुकले तेच म्हणतो आनंद बेब्रद वेणू जठर पटयो सुंदरे त्रितकक्षी वामे पाणव मसुन अपरं फलाने कृषु तिष्ठन मध्ये सोपरि सुरतो हासय मनु सोई सोई गे लोके मिच्छन्ति भूजे नि भूपाल के कुंडले गंगा हर विठ्ठल